11 ते 15 मार्च दरम्यान होम मैदानावर पार पडणाऱ्या कृषी महोत्सवाची जय्यत तयारी झाली असून हा महोत्सव शेतकरी, उत्पादक, ग्राहक, वितरक यांच्यामधील दुवा ठरेल असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी व्यक्त केला. सोलापुरातील होम मैदानावर येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या जिल्हा कृषी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. महोत्सव यशस्वी होण्यासाठी संयोजन समिती त्याचबरोबर विविध शासकीय यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. हा महोत्सव शेतकरी, ग्राहक, उत्पादक, वितरक आणि संशोधक यांच्यासाठी एक दुवा म्हणून महत्त्वाचा ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी व्यक्त केला. कृषी महोत्सवातील पत्रकार कक्षाचं उद्घाटन शुक्रवारी डॉ भारुड यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, प्रकल्प संचालक आत्मा विजयकुमार बरबडे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, प्रकल्प संचालक रवींद्र माने आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ भारुड यांनी म्हटलं की कृषी महोत्सवाच्या नियोजनाबाबत पत्रकारांसमवेत संवाद साधला. ते म्हणाले की सोलापुरातील शेतकरी पुढारलेला आहे यात शंका नाही, मात्र तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचं उत्पन्न अधिकाधिक वाढावं यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. चांगली म्हण आहे इंग्रजीमध्ये, इफ यू डोंट अपडेट युअर सेल्फ सून यू विल बी आउटडेटेड. जर तुमच्यामध्ये काळाच्या अनुषंगाने, काळाच्या रूपाने जर स्वतःच्या ज्ञानामध्ये अपडेशन केला नाही, बदल केला नाही, तर काळाच्या प्रवाहात तुम्ही आउटडेट होऊन जाणार, बाजूला होऊन जाणार. आणि हे सर्व शासनाची, प्रशासनातील अधिकाऱ्यांची ही धारणा आहे की सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हा प्रगत आहेच, याच्याबद्दल काही वाद नाही. वेगवेगळ्या पशुसंवर्धनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काम करतो याच्यामध्ये काही वाद नाही, पण त्याच्या नॉलेजमध्ये अजून भर पडावी. त्यासाठी विविध प्रकारचे तंत्र, अवजार, बी बियाणे, खते, फवारणीचे साहित्य, ऑर्गॅनिक मटेरियल्स, त्यासोबतच या सर्व गोष्टींची पाहणी तर करूच, त्यासोबतच नॉलेजमध्ये भर पडण्यासाठी छोटे छोटे प्रोडक्टचे मॅन्युफॅक्चरिंग, रिफायनिंग हे कसं होईल, जेणेकरून शेतमालाला उत्पन्न चांगलं मिळेल आणि भावही चांगला मिळेल. तर ह्या प्रयोजनाच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातले माननीय पालकमंत्री, माननीय सरकारमंत्री यांनी सर्वप्रथम गायडन्स केलं, त्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेऊन विभागातील सर्व अधिकाऱ्यांना कामाचं वाटप केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. माझं सर्व पत्रकार बांधवांना हीच विनंती आहे की आपल्या माध्यमातून ग्रामीण जनतेला, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हा निरोप मिळावा, मॅसेज मिळावा, जेणेकरून 11 तारखेच्या शुभारंभाला आणि नंतरचे 4 दिवस जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्या बांधवांनी याचा लाभ घ्यावा, जेणेकरून भविष्यकाळात त्यांच्या शेतीच्या उत्पन्नामध्ये, प्रक्रियेमध्ये पुढाकार घेऊन त्यामध्ये बदल करून शेतकरी बांधव निश्चितच आपली आर्थिक प्रगती साधेल. येथील स्टॉल्समध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेती तसंच शेतीपूरक व्यवसायासाठी आवश्यक ती माहिती मिळू शकेल. या माहितीचा वापर करून शेतकरी आपलं उत्पादन वाढवू शकतील. या महोत्सवाचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी तसंच नागरिकांनी घ्यावा. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रदर्शनस्थळाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित महोत्सवाचं उद्घाटन रविवार दिनांक 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजयकुमार देशमुख असतील. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील, पालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे, पोलीस आयुक्त महादेव दामडे, पोलीस अधीक्षक एस विरेश प्रभू आदींची उपस्थिती असेल.